नमस्कार मंडळी, द ऋतुजाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही भजी मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे, पण जर का तुम्ही ही भजी या पद्धतीने एकदा ट्राय केली तर तुम्ही याच पद्धतीने नेहमी नेहमी बनवून खाल। आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत, गरम गरम भजी चहाबरोबर संध्याकाळच्या वेळी खूप छान लागतात, त्यामुळे तुम्ही या पद्धतीचे भजी नक्की ट्राय करून पहा। तसेच मी मूग डाळीची भजी, कांदा भजी आणि मिरची भजी याचीही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्यामुळे तेही व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसतील तर तुम्ही नक्की चॅनलवरती जाऊन तेही व्हिडिओज पहा। आता ही वेगळ्या पद्धतीची भजी बनवण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडेसे जिरे आणि ओवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी इकडे थोडेसे जिरे आणि ओवा घेतलेला आहे, ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलीये। हे जास्तही बारीक करायचं नाही, आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता मी थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे मिरची लवकर बारीक होते, त्यामुळे तुम्ही नक्की वापरा। आणि हे सर्व आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे हा दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही हे वाटण मिक्सरमध्येही करून घेऊ शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे वाटण आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसर असंच ठेवायचं आहे। हे बघा, आता आपलं मिरचीचं वाटण तयार झालेलं आहे। आता मी इकडे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बाउलमध्ये काढून घेऊयात। तुम्हाला जर जास्त भजी बनवायची असतील तर तुम्ही जास्तही बेसन पीठ इकडे वापरू शकता। त्यानंतर इकडे मी कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। तुम्ही कांदा कशाही पद्धतीने चिरू शकता। त्यानंतर इकडे आपल्याला थोडंसं ज्वारीचं पीठ वापरायचं आहे। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठही यामध्ये वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे। इकडे आपल्याला हळद घालायची नाही आहे, लाल मिरची पावडरच घालायची आहे। त्यानंतर एकदम थोडीशी आपल्याला यामध्ये साखरही घालायची आहे। नंतर यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे। इकडे मी हिंग पावडर घेतलेली आहे, तीही थोडीशी घालायची। आणि यामध्ये आपल्याला आता थोडंसं मीठ घालायचं आहे। सुरुवातीला आपण मिरचीचं वाटण बनवताना त्यामध्येही मीठ घातलं होतं, त्यामुळे इकडे थोडंसं मीठ कमी वापरा। आणि आता यामध्ये आपण पाणी घालून हे आपण बॅटर बनवून घेऊयात। सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। हे बघा, अजून थोडंसं घट्टसर आहे। आता यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूयात आणि हे बॅटर आपण बनवून घेऊयात। एकदम जास्त घट्टसर बॅटर राहिलं तर भजी खूप जास्त घट्ट होतात आणि ती घशामध्ये अडकतात। आता यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे आणि इनोला ऍक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। इनो ऐवजी तुम्ही सोडाही वापरलात तरीही चालेल, पण माझ्याकडे सोडा नव्हता म्हणून मी इकडे इनो घातलेला आहे। तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकता। आणि हे बॅटर आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी। त्यानंतर यामध्ये आपल्याला जे हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं आपण ते यामध्ये घालायचं आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित इकडे मिक्स करून घेतेय। मला बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालतेय। तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्त घट्टसर बॅटर झालं तर भजी घशामध्ये अडकल्यासारखी होतात, त्यामुळे इकडे आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून बॅटर असं सैलसर होईपर्यंत बनवून घ्यायचं आहे। हे बघा, आता बॅटर इतकं आपल्याला पातळ ठेवायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता याची आपण भजी बनवून घेऊयात। मी इकडे तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला चमच्याने भजी सोडायची आहेत। हातानेही तुम्ही सोडू शकता, पण हे बॅटर मी जास्त घट्टसर नाही ठेवलं, त्यामुळे तुम्हाला चमच्याने सोडणं सोपं जाईल आणि हातही तुमचा भाजणार नाही। अशा प्रकारे आपल्याला चमच्याने थोडं थोडं बॅटर यामध्ये सोडायचं आहे। आता हे बघा, भजी आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत। गॅस हा आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। जर तुम्ही जास्त मोठा गॅस ठेवला तर वरून भजी तळली जातील पण आतून कच्ची राहतील, किंवा जास्त बारीक ठेवलात तर भजी व्यवस्थित तळली जाणार नाहीत, त्यामुळे गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे। हे बघा, आता भजी मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहेत, लालसर असा छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही भजी आपण टिश्यू पेपर ठेवलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला बाकीची ही भजी तळून घ्यायची आहेत। मस्त अशी भजी बनवून तयार झालेली आहेत। आता आपण थोड्याशा मिरच्याही तळून घेऊयात।
मी इकडे मिरची अशा प्रकारे मधून चिरून घेतली आहे, म्हणजे ती तेलामध्ये जास्त उडणार नाही आणि तेल गरम असतं तेव्हाच आपल्याला ही मिरची ही तळून घ्यायची आहे। हे बघा आता मिरची लगेचच तळली जाते तेल गरम असल्यामुळे। तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवी असेल तर तुम्ही जास्त वेळ तळू शकता। हे बघा आता मिरची ही आपली तळून झालेली आहे। आता ही मिरची ही आपण एका टिश्यू पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात। गरम गरम चहा बरोबर ही गरम गरम भजी आणि मिरची खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। ही पद्धत थोडीशी वेगळी आहे भजी बनवण्याची, पण तुम्ही या पद्धतीने एकदा भजी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी मूग डाळीची भजी, मिरची भजी आणि कांदा भजी यांचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता। आज बनवलेली ही वेगळ्या प्रकारची भजीची रेसिपी आवडली असेल तर दर तुझ्याच किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।